आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा. वडगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या ऐतिहासिक श्री महालक्ष्मी तलाव 3 वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरला आहे. 2 वर्ष पुरेल इतका पाणीसाठा या तलावात झाला आहे. गेल्या 8 दिवसांपासून संततधार पावसामुळे तलावात पाणी येऊन तलावाची पाणी पातळी आज 31 फुटांवर जाऊन पोहोचली आहे. तलाव ओव्हरफ्लो झाला. या पाण्याचे पूजन वडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना नगराध्यक्ष माळे म्हणाले, वडगावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादानं तलावात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पाण्याचा स्त्रोतातून पाणी यावर्षी तलावात आलं आहे. गेल्या 8 दिवसात संततधार पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लो झाला आहे. तलावात आलेल्या पाण्यामुळे वारणा नदीवरून पाणी पुरवठ्यासाठी असलेला ताण आणि खर्च याची बचत होणार असल्याचे नगराध्यक्ष माळी यांनी सांगितलं. यावेळी नगरसेवक अजय थोरा, संतोष गाताडे, कालिदास धनवडे, संतोष चव्हाण, शरद पाटील, गौतम गोंजारे, नगरसेविका सुनीता पोळ, नम्रता ताईंगडे, सावित्री घोटणे, शबनम मोमीन, अलका गुरव, मैमून कवठेकर, मुख्याधिकारी कोल्हे, तसेच फिरोज भगवान, सुनील कुडाळकर, संजय कदम यांच्यासह अविनाश सेले, विजय भोसले, शरद गुरव, बाळासाहेब घोटणे, अवधूत लोले आदी मान्यवर उपस्थित होते. पेठ वडगावहून संतोष संगर. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.